बांधिलकीच्या नात्यानं आणि विश्वासाने जे विद्यापीठ सुरू करण्यात आलं त्यांचं नाव आहे भारतरत्न महर्षी कर्वे. आपण नेतृत्व विकास शिबिरात उपस्थित आहात असं मला सांगण्यात आलं. आपल्यापैकी कोणी सांगेल किंवा आपण असे हे दोन गट आपल्या समोर आहेत, आपण मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं द्या, तुमची कल्पना काय आहे नेतृत्व म्हणजे? कोणी सांगेल, तुमच्यापैकी सांगेल, या गटातून सांगतील. हा प्लीज. हा बर. हा अगदी बरोबर आहे. अजून हा न्यू लीडर्स, तुमचा आदर्श लीडर कोण आहे? व्हेरी गुड. आय एम प्राऊड टू हिअर फ्रॉम यू दॅट बिकॉज फॉर मी ऑल्सो डॉक्टर APJ कलाम इज द आयकॉन फॉर मी. एनी मोर एल्स? कोण आपले आदर्श कोण आहेत? हा तुम्ही समोरच्या रांगेतून सांगा. नेतृत्व म्हणून किंवा एक नेतृत्वधारी व्यक्ती म्हणून तुम्ही कुणाला बघता? पहिल्या रांगेतून आपण एक एक घेऊया. व्हेरी गुड, पंडित जवाहरलाल नेहरू. मागच्या रांगेत सांगतील कोणी? हा व्हेरी गुड, यांना 100 पैकी 100 मार्क्स. मला अगदी अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं. अगदी महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला आपल्या समोर 4-5 प्रश्नांची उत्तरं आली आणि महत्वाचं उत्तर त्यांनी जे दिलं की आपले आई वडील आपल्यासाठी एक आदर्श असे नेते आहेत, किंवा जे काही त्यांना सांगायचं होतं ते त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त केलं. आपल्याला शिक्षणाबद्दल आपल्या मनात जो काही समज आहे, शिक्षण म्हणजे अमुक अमुक, हे थोडक्यात कोणी सांगू शकेल प्लीज? हा तुम्ही. हा तुम्ही युअर सेल्फ. शिक्षण म्हणजे, शिक्षण म्हणजे आपण लहानपणापासून कसं चालायचं आणि मोठे झाल्यानंतर कसं पळायचं आणि जगाला कसं बरोबर घेऊन जायचं, हे शिक्षण आपण जसं आई वडिलांकडून घेतो, मोठेपणी शिक्षकांकडून घेतो आणि नंतर या कार्यक्रमात तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांकडून घेतो, हे म्हणजे शिक्षण. बरोबर. धन्यवाद. अजून? हा प्लीज. या दोन व्याख्यांपैकी किंवा दोन संकल्पांपैकी कोणती तुम्हाला श्रेष्ठ वाटते? बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल की स्वामी विवेकानंदांची जी व्याख्या आहे शिक्षणाबद्दलची, की मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी इन मॅन, त्यांनी ती व्याख्या सांगितलेली आहे की सुप्त गुणांची अभिव्यक्ती किंवा व्यक्तीमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार म्हणजेच शिक्षण. आज आपण ज्या युगात वावरतो आहोत तिथे बरेचदा आपल्या संकल्पना अस्पष्ट असताना दिसतात. शिक्षण म्हणजे काय? PhD, डिलीट, अमक्या डिग्र्या घेतल्या म्हणजे शिक्षण, पण ते शिक्षण आपल्याला अभिप्रेत होतं का? आपण विचार करूया. आपल्याला माहित असेल की आपल्यापैकी एकाने सांगितलं की माझा आदर्श म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. आपण तिथून सुरुवात करूया, कारण आपल्याला माहित आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विद्यापीठाची रचना, म्हणजे आधी ब्रिटिशकालीन सगळं शिक्षण होऊन गेलं, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विद्यापीठाची संकल्पना जी मांडण्यात आली त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात ते आपण ऐकू. युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर ह्युमॅनिझम म्हणजे मानवता, युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर रिझन म्हणजे कारण मीमांसा, युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर दी ॲडव्हेंचर ऑफ आयडियाज म्हणजे नवनवीन संकल्पना, नवनवीन विचार, अँड युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर द सर्च ऑफ ट्रुथ, सत्याचा शोध घेणे. इट स्टँड्स फॉर द ऑनवर्ड मार्च ऑफ द ह्युमन रेस टुवर्ड्स एव्हर हायर ऑब्जेक्टिव्ह. आपण जी काही शब्द इथे मी उच्चारलीत ट्रान्सलेशनच्या स्वरूपात, मानवता, सहनशीलता किंवा सहिष्णुता, कारण मीमांसा, नवनवीन कल्पना, सत्याचा शोध, आणि या सगळ्या गोष्टी आमच्या तरुणांमध्ये बिंबवण्याकरता जे एक संस्था आहे त्याचं नाव आहे विद्यापीठ. किंवा त्यांनी जी काही कल्पना केली होती ती कल्पना अशी होती विद्यापीठाच्या बाबतीत. आज आपल्याला काय लक्षात येतं, कोणत्या समस्या आपल्याला लक्षात येतात? विद्यापीठीय शिक्षण घेतलं म्हणजे माणसाचा किंवा मानवाचा विकास झाला असं आपण म्हणू शकू का? म्हणू शकत असेल तर हात वर करा, म्हणू शकत नसेल तर हात खाली ठेवा.
आपल्याला असं लक्षात येतं का की बहुसंख्य किंवा शिक्षण घेणारे उच्च शिक्षण, त्यातही आपण असा एक विचार करूया की उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं म्हणजे देशाचा विकास होतो, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही की हो? मग मेजॉरिटीने बोललं पाहिजे. नाही, बरोबर आहे. का नाही? कोणी उत्तर सांगू शकेल? अगदी लागतो. कशा प्रकारचा अनुभव लागतो? बरोबर आहे. हा अनुभव कोण देऊ शकत? हा नाही, तरी पण आपण लिस्ट जाऊन करू, कोणा कोणापासून आपल्याला हा अनुभव मिळेल? आई वडील मिळेल. अजून? बरोबर आहे. कमॉन, समाज. बरोबर आहे. एखादा कोणी जो आयकॉन असेल किंवा, हा, आजी आजोबा. बरोबर आहे. अजून प्लीज. निसर्ग. अगदी बरोबर आहे. आता आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलो, आता यांनी निसर्ग म्हटलंय आपल्याला, आपण गेलो लोणावळ्याला गेलो किंवा उटीला गेलो आणि तिथे निसर्ग खूप सुंदर आहे, पण आपण बंद खोलीत पांघरून घेऊन झोपलो, घेऊ शकू का आपण अनुभव? तुम्ही जी काही उत्तर दिलीत मला, समाज आहे. बरोबर आहे. पण समाजामध्ये आपण डोळे बंद करून वावरतो, वावरतो की नाही? मिळेल का आपल्याला अनुभव? समाजात कोणीतरी सांगितलं महाचरित्र आहे किंवा महामानव आहे किंवा चांगलं सामाजिक काम करतात, आपण ठरवलं ऐकायचंच नाही, घेऊ शकू का अनुभव आपण? आपले आई वडील आपल्यासाठी धडपड करतात, पण आपल्याला आपले आई वडील शेतकरी आहे किंवा पोलीस आहे किंवा चपराशी आहे हे सांगण्याची लाज वाटते, घेऊ शकू का आपण अनुभव? कारण आपल्याला प्रत्येक वेळी खंत असते की माझे वडील शेतकरी आहे, माझी आई एक भांडे घासण्याचं काम करते आणि त्याच्यामुळे मला लाज वाटते की मी VC आहे आणि मी कसं काय नाव सांगू माझ्या आईचं किंवा माझी आई काय करते सांगू. अनुभव म्हणू का आपण त्याला? आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की शिक्षण म्हणजे काय. शिक्षण म्हणजे साध्या भाषेत आपण मोठ्या मोठ्या बोजड अशा व्याख्या न करता आपण साधा अर्थ काढू की जी अनुभूती आम्हाला मिळते, जो अनुभव आम्हाला मिळतो. आज तुम्ही इथे आलात, मला आता मिस्टर राठोड यांनी सांगितलं की तुम्ही खारघरवरून बरेच विद्यार्थी इथे येतात किंवा व्यवस्था जी केली आहे सकाळी. तुम्ही ट्रेनमध्ये आले, ट्रेनमधून आल्यानंतर तुम्हाला एक अनुभव आला असेल की मुंबईचं वेळापत्रक हे ट्रेननुसार असतं, त्यांच्यानुसार नसतं. आम्ही नागपूरचे आहोत, आमच्या नागपूरमध्ये आमच्यानुसार आमचं वेळापत्रक असतं, आम्ही किती वाजता उठायचं, किती वाजता आपलं बस पकडायची. दोन नागपूर आणि मुंबईमध्ये जर आपण तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की इथे जी अनुभूती आहे ती खूप महत्वाची आहे आणि नागपूरला किंवा अन्य ठिकाणी जी अनुभूती मला मिळते ती वेगळी आहे. म्हणजे अनुभूती सुद्धा महत्वाची आहे आणि त्या अनुभूतीतून आम्हाला शिक्षण मिळतं. लक्षात आलं? मी एक पुस्तक माझ्या समोर घेतलं आणि मी पॅराग्राफ वाचून दाखवला, ते तुम्ही पण करू शकता की नाही? माझ्याऐवजी तुम्हाला बोलवलं, तुम्ही पुस्तकातला पॅराग्राफ वाचला आणि तुम्ही सांगितलं की दिस इज एज्युकेशन, तर कोणी म्हणेल हो बरोबर आहे कारण मॅडमनी सांगितलं. पण हे एज्युकेशन नाही. महत्वाचं असं आहे की आपल्याला मिळालेले अनुभव आपण जेव्हा आपल्या व्यवहारातून परावर्तित करतो, किंबहुना स्वामी विवेकानंदांनी जी व्याख्या दिली की आपण काय म्हणू त्याला, आपल्यामध्ये असलेल्या अभिव्यक्तीचा आविष्कार आपण जेव्हा करतो तेव्हा ते शिक्षण होय. साध्या भाषेत मिळालेल्या अनुभूतीला तुम्ही जो काही प्रतिसाद देता त्याला आपण शिक्षण म्हणतो. लोकलमध्ये पहिल्यांदा जे लोक मुंबईत आले असतील आणि लोकलमध्ये प्रवास केला असेल तर श्वास गुदमरायला आला असेल, कसं चढायचं, फेकलं तर नाही जाऊ आपण. पण नंतर हळूहळू ती अनुभूती घेत घेत तुम्हाला काय झालं, तुमच्यावर एक आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला, तुमच्या वर्तनामध्ये बदल झाला, ते शिक्षण आहे. आपण जेव्हा औपचारिक शिक्षणाकडे येतो तर औपचारिक शिक्षणामध्ये सुद्धा हे आपल्याला अभिप्रेत आहे. आपण वर्गात बसल्यानंतर शिक्षक आपल्याला जे काही सांगतात शिकवतात, बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं, एक जमाना असा होता की शिक्षकांनी चूक शिकवला तरी पण विद्यार्थी म्हणायचे हो सर तुम्ही बरोबर आहात. आता मात्र तसं नाही. आता पोरांजवळ लॅपटॉप आहे किंवा आयपॅड आहे, ते बघतात की सरांनी बरोबर शिकवलंय की नाही, कारण स्टुडंट्स आर व्हेरी स्मार्ट. आणि म्हणून पण तरी देखील
अनुभूती या शब्दाला जास्त तुम्ही महत्व द्या, अधोरेखित करा. शिक्षणामध्ये अनुभूती अतिशय महत्वाची आहे. डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, हातांनी करणे, पायांनी चालणे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि मग आपण त्या अनुभूतीला प्रतिसाद देतो, ते खरं शिक्षण आहे. आणि ते करत असताना मी सांगितलं की लोकलमधनं प्रवास करता आहात, कोणीतरी सांगितलं की 8:44 म्हणजे 8:44 ट्रेन येते, तुम्ही विचार करून बघा. 8:45 होत नाही, स्टेशनवर 8:44 ट्रेन येते आणि लोक भराभर बसतात. म्हणजे किती परफेक्शन आहे टाइम टेबलमध्ये हे आपण लक्षात घेतलं. आपल्याला अनुभूती मिळाली की 8:44 आपण पाहिजे तिथेच आपण स्टेशनवर उभं राहू आणि आपण गाडीत बसताना बरोबर काय जे काही प्रिकॉशन्स किंवा काळजी घ्यायची आहे हे आहे शिक्षण. एक साधं एक्झाम्पल. आता आपण नेतृत्व विकास आणि शिक्षण याचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल, कारण तुमचं शिबिर किंवा तुमची ही कार्यशाळा नेतृत्वाशी किंवा नेतृत्वावर, नेतृत्व विकासावर भर देणारी कार्यशाळा आयोजित केली आहे. शिक्षणाचा उपयोग कुठे होऊ शकतो? एक पहिली गोष्ट अशी की अनुभूती मिळाली, अनुभूतीला मी रिॲक्ट केलं, तुम्ही रिॲक्ट केलं, इतरांनी केलं, त्याच्यामध्ये बदल झाला आणि बदल झाल्यामुळे तो काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. आपण मला थोडस सहकार्य करा, आपण एक पुस्तक पाठ केलं, त्याच्यात जेवढं काही दिलेलं आहे ते पाठांतर केलं, परीक्षेत गेलो, पेपर सोडवला, 70% मार्क्स मिळाले, वा वा झाली, वा वा पोरगा फार हुशार आहे, आई बाबांना खूप बरं वाटलं. प्रॅक्टिकल नॉलेज काय, अनुभूती काय आहे तुमच्या जवळ? तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगाल 70% मार्क्स मिळाले, सांगतो आपण, परंतु अनुभूती काहीच नाही. रोट मेमरीच्या आधारावर, पाठांतराच्या आधारावर आपण पेपर सोडवला म्हणजे शिक्षण नाही. तुमच्या मनात प्रश्न आला काही? विचारा, मग पुढे जाऊ आपण, कारण या ठिकाणी तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बरं, नाही नाही मला ते खूप घेऊन जाईल. काही प्रश्न आहेत मनात? एक प्रश्न असा असेल मे बी की मॅडम इंटरव्ह्यूला गेलो तर लोक तर तेच बघतात, मेरिटचा वावा होतो, बी प्लस आहे, असे प्रश्न असतील की नाही तुमच्या मनात? मग आम्ही बी 55 आणि 54.9 वाला काय कमी हुशार आहे का? आहेत प्रश्न, आहेत प्रश्न. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी आहेत पण या त्या फ्रेम पुरत्या मर्यादित आहेत. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये इन ॲडिशन टू अवर डिग्री, म्हणजे जी फॉर द सेक ऑफ डिग्री असते, म्हणजे कागद जो मिळतो आपल्याला तो फॉर द सेक ऑफ डिग्री असतो, आणि म्हणून आपण तिथून जर थोडस आपण स्वतःचा विचार केला तर मग मला वाटतं की नेतृत्व विकास हा अतिशय महत्वाचा आहे. आपण उदाहरणं दिलेत, अनेक उदाहरणं आपण दिलेत, जवाहरलाल नेहरूंचं दिलं, अब्दुल कलामांचं दिलं, आईबाबांचं दिलं. आपण एक काल संविधान दिन झाला, परवा 26 तारीख, संविधान जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण खूप मोठ्या उत्साहाने तो दिन साजरा केला किंवा आपण कॉलेजेस महाविद्यालयामधून संविधानाचं वाचन केलं. आपल्या संविधानाच्या प्रियम्बलमध्ये जर आपण काही पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की न्याय, समता, बंधुता, आम्ही भारताचे नागरिक आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करू आणि श्रद्धा आणि उपासनेनी आम्ही आमची उद्दिष्ट गाठू. आपण एक 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 शब्द पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं, माझ्या जे लक्षात आलं ते सांगते की आपल्याला, आपण बेसिकली हा विचार केला पाहिजे जो शिक्षणातून शक्य आहे. मी म्हणजे कोण? मी म्हणजे अमुक अमुक शशी वंजारी. तुम्ही म्हणजे कोण? अमुक अमुक अमुक. पण आपण मी आणि ते एवढं मर्यादित आहोत का? शिक्षणातून हा आपला, आपल्या विचाराची व्यापकता वाढली पाहिजे. पहिली गोष्ट तर आपण सांगितली की शिक्षणातून काय तर मला एक अनुभूती मिळेल, त्या अनुभूतीतून माझ्या वर्तनामध्ये परिवर्तन होईल. पण मी वर्तन परिवर्तनाच्या बद्दल जे काही बोलत असेल ते वर्तन परिवर्तन मी काय केलं? आय कन्फाईन माय सेल्फ टू अ पर्टिक्युलर सर्कल, मी त्याच्या बाहेर निघतच नाही. तुम्ही विशेष मंडळी आहात की तुम्ही बाहेर निघून तुम्ही मुंबईत आलात, तुम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये बसलेले आहात. आपण शिक्षणाला थोडस आणखी समोर नेतो आहोत. असं लक्षात येतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप सखोल त्यावर आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की मी म्हणजे कोणी नाही, मी असेल
मला जे सांगायचं होतं की मगाशी ज्यांनी उत्तर दिलं की आई बाबा माझ्यासाठी एक आदर्श आहे किंवा माझे रोल मॉडेल आहेत, मी म्हणजे मी या वयापर्यंत या पोझिशन पर्यंत या पदापर्यंत येण्याकरता माझ्यासोबत कितीतरी गोष्टी आहेत. माझा परिवार आहे, माझा समाज आहे, माझं राष्ट्र आहे. तुम्ही सकाळमध्ये बिलॉंग करता, तुमच्यासोबत सकाळ आहे, प्रतिनिधी आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. आई बाबांपासून सुरुवात झाली आणि आम्ही हे चक्र फिरवतो आहे. हे फिरवताना आम्हाला असं लक्षात येतं की मी किंवा आय किंवा तू किंवा तुझ्या बाजूचं हे फक्त तेवढं मर्यादित नाही, त्या सर्कलमधून आम्हाला बाहेर आलं पाहिजे. आणि हे बाहेर येणं म्हणजे व्यक्तीपासून समाजापर्यंत जाण्याकरता शिक्षण मदत करत असतं. आपण म्हणतो ना, समजतं पण उमजत नाही, ही मन उगीच नाहीये. समजतं सगळं, कळतं आम्हाला की शिक्षणात असं झालं पाहिजे. पण मी जसं एक संविधानाचं उदाहरण दिलं की त्याच्यात दोन शब्द जे आहेत, श्रद्धा आणि उपासना. श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला, आपल्याला ठाम आपला विश्वास असला पाहिजे की हे मी करणार आहे, हे मी सिद्ध करणार आहे. आणि कशाने करणार आहे? शिक्षणाने करणार आहे. आणि उपासना, उपासना शब्द आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ की मी खूप सारे त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि हे प्रयत्न आणि विश्वास हे देखील शिक्षणातून आपल्याला येतं. कारण जसे जसे आपण अनुभव घेतो, आपला प्रवास सुरू होतो, आपली परिपक्वता वाढत असते, आपल्याला कळतं की याच्या पलीकडे काय आहे. आणि जेव्हा आपली क्युरिओसिटी वाढत जाते तेव्हा शिक्षणाचं देखील वर्तुळ वाढत जातं. मी मगाशी जे उदाहरण दिलं, मित्रांनो, एका वर्तुळामध्ये स्वतःला ठेवून शिक्षणाची परिभाषा किंवा व्याख्या पूर्ण होत नाही. मी डिग्री घेतली, मी बीएससी झाले, मी बीएससी झाले म्हणजे मला कोणतं नॉलेज आहे? मला, मी जर, मी म्हणजे व्यक्ती, बॉटनी, झुलॉजी आणि केमिस्ट्री शिकली असेल तर मला तेवढं नॉलेज आहे. पण मी जेव्हा त्याच्या समोर येते, माझा वर्तुळ मोठा मोठा होतो आणि वर्तुळ हा वर्तुळ कम्प्लीट नसून तो स्पायरल होत जातो. कल्पना करा तुम्ही, स्पायरल आणि वर्तुळाच्या मध्ये फरक कळतं ना तुम्हाला? स्पायरल होत गेला, इट हॅज नो एंड. मी बाहेर आली, माझा परिवार आहे, माझं पर्यावरण आहे, माझे मित्र आहेत, माझा समाज आहे, माझं राष्ट्र आहे, माझ्या राष्ट्रातलं पर्यावरण आहे, माझ्या राष्ट्राची उद्दिष्ट आहे. माझ्या राष्ट्राच्या बाहेर आली की एक जागतिक स्पर्धेत आली मी, माझं राष्ट्राच्या पलीकडे माझी बॉर्डर क्रॉस केली मी, अक्रॉस द बॉर्डर आली. मग ग्लोब आला, मग युनिव्हर्स आलं आणि मग आलं परमेष्टी. त्याच्याबद्दल आपण नाही बोलणार. या दिशेनं जर आम्ही प्रवास करत असू तर मग शिक्षणाचा खरा अर्थ आम्हाला समजेल. बरेचदा काय होतं की आम्ही फक्त एक डिग्री मिळाली, एक मेडल मिळालं, आता आम्हाला नोकरी लागली, आता संपलं आमचं काम. आपण आता नेतृत्व विकासाकडे आलोत तर आपल्याला असं लक्षात येईल की नेतृत्वाची व्याख्या जर आपण करायचं ठरवलं तर काय, एक मिनिट, नेतृत्व विकास आपण कशाला म्हणू? तर आपल्याला माहित आहे की जो तुम्ही सांगितलं अगदी साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये की लीडरशिप कशाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्याला काहीतरी, काय पुढची रिकामी जागा भरा, सर्वांना घेऊन चालू शकू. केव्हा शक्य आहे? केव्हा शक्य आहे? प्लीज, केव्हा शक्य आहे सगळ्यांना घेऊन चालणं? अगदी बरोबर आहे. पण हा प्रभाव म्हणजे नेमका काय? बरोबर, अगदी मुद्देसूद तुम्ही उत्तर दिलं. हा प्रभाव केव्हा येईल आपल्यामध्ये? बरोबर आहे. माहित झालं, समजा माहित झालं तुम्हाला की काय करायचंय. तुम्हाला मी एक 10 विद्यार्थ्यांचा गट दिला आणि सांगितलं की बघा, आता तुमच्या जो शिक्षण आहे, अनुभूती पण आहे. कारण की अब्दुल कलामांचं नाव आलं म्हणून सांगते, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की आपण रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिशनर्स असलो पाहिजे. म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे की प्रभाव असला पाहिजे. आता हा प्रभाव कसा येईल आपल्यामध्ये? केव्हा येईल? कोण देईल उत्तर? हा प्रभाव किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फ्लुएन्स म्हणतो तो केव्हा येईल? हा, प्लीज कम ऑन. बरोबर आहे, अगदी, व्हेरी गुड, व्हेरी एक्सलंट. हा, प्लीज कम ऑन. त्याचबरोबर त्यांची मनं समजून घेतली तर
तर नक्कीच आपल्याला आपलं मत त्यांना पटवून देता येईल. बरोबर आहे. अजून समाज असली पाहिजे असं म्हणायचं का आपण? वी विल इनलिस्ट द कंपोनंट्स. म्हणजे यांनी म्हटलं इन्फ्लुएन्स असलं पाहिजे किंवा संघटन कौशल्य असलं पाहिजे. तुम्ही जे म्हटलं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. अजून एनी मोर? पर्सनॅलिटी असली पाहिजे. अजून कोणती? फिजिकल की इंटेलेक्च्युअल? ओके, फिजिकली असली पाहिजे. चांगलं वाटतं आपल्याला. नेता जर आपला चांगला स्मार्ट असेल तर बरं नाही वाटणार. स्वतःवर विश्वास पाहिजे. अजून एक्सपिरियन्स आणि नॉलेज असलं पाहिजे. बरोबर आहे. नेतृत्व विकासासाठी आपण एक तर क्लास लीडर असलं पाहिजे, नाही तर मग मास लीडर असलं पाहिजे. अच्छा, व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड. खूप महत्वाचा मुद्दा आहे, कॅरेक्टर असलं पाहिजे. अजून एक मुद्दा अजून राहिलेला आहे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे. अगदी बरोबर. इम्पार्शियल असायला हवं. अजून सोल्युशन मेकअप. बरोबर आहे. अजून सोल्युशन मेकर. सोल्युशन मेकर असलं पाहिजे. अजून ऍक्शन ओरिएंटेड असला पाहिजे. अजून हा म्हणजेच इन टोटॅलिटी जर आपण विचार केला तर त्याचं परसेप्शन क्लिअर असलं पाहिजे. हा सर्वप्रथम. व्हेरी गुड. एका लीडर मध्ये सर्वप्रथम पेशन्स असलं पाहिजे. व्हेरी गुड. गुड लिसनर आणि मोटिवेटर असला पाहिजे. अजून हा समजा समविचारी नसेल तर हा मुद्दा आपण लक्षात ठेवू, आपण चर्चा करू. हा प्लीज कशाबद्दल? बर. सामाजिक सेवेची जाण असली पाहिजे. सामाजिक सेवेची जाण असली पाहिजे. हा महत्वाचं मॅडम आहे. डिसिजन मेकिंग त्याच्याकडे पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचा. बर. अजून आपल्या सहकार्यांना विश्वास वाटला पाहिजे किंवा आपल्यासाठी काम करतोय. बर. मॅडम सर्वगुण संपन्न असलं पाहिजे. बर. दूरदृष्टी असली पाहिजे. दूरदृष्टी, ठीक आहे. आपण आता थांबू इथे. आपण आता एक लक्षात घेऊ की आपण दोन लीडर आपल्या समोर आणू. प्लीज बी अटेंटिव्ह. दोन लीडर आणू, ए आणि बी. ए मध्ये सगळे गुण आहे, सगळे गुण आहेत. बी मध्ये सगळे गुण आहेत पण शिक्षण नाही. ए मध्ये शिक्षण आहे म्हणजे बेसिकली जी काही डिग्री आहे, ग्रॅज्युएट आहे तो, आणि सगळे गुण आहे. बी मध्ये सगळे गुण आहे पण डिग्री नाही. तुम्ही काय कोणाला किती मार्क्स द्याल? उत्तर चुकलं आणि बरोबर आहे याचा विचार नका करू. तुम्ही फक्त तुमच्या थिंकिंगच्या आधारावर सांगा. बी ला ए ला ए म्हणणारे किती आहे? हात वर करा. ए ला मार्क्स 100 पैकी 100 मार्क्स देणारे किती लोक आहे? दोन. बी ला? बर. खाली करा हात. ए चं एखादं एक्झाम्पल देऊ शकता? ए चे बरेच एक्झाम्पल सापडतील. बी चं एखादं एक्झाम्पल देऊ शकता? हा. व्हेरी गुड. बरोबर आहे. अजून अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. एक लक्षात घ्या, तुम्हीच तुम्हालाच प्रश्न विचारले आणि तुम्हीच उत्तर दिले. एक लक्षात घ्या म्हणजे आपण आपल्याला इनफॉर्मली आपण जेव्हा विचार करतो शिक्षणाबद्दलचा, मला कुठला मुद्दा इथे महत्वाचा आहे हे लक्षात आणून द्यायचं आहे की डिग्रीला किती महत्व दिलं तुम्ही दोन ए आणि बी मध्ये? डिग्रीला खूप लेस इम्पॉर्टन्स वॉज गिव्हन टू द पर्सनॅलिटी ऑफ द लीडर्स. म्हणजे आपल्याला हे सगळ्यांना लक्षात येतं आणि आपण जाणतोच की शिक्षण हाऊ इट मेक्स द डिफरन्स. म्हणजे आपण एक समराइज जर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की डिग्री आहे म्हणजे सगळं काही घडतं असं नाही. डिग्री आवश्यक आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहे ती, आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे, आपल्याला समाजामध्ये एक स्टेटस मिळतं आणि ऑफकोर्स मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन आहे ते जे आहे शिक्षणाच्या प्रक्रियेतून ते देखील होत असतं, रिफाईनमेंट होत असतं, एक पर्सनॅलिटी त्याच्यातून एक व्यक्तिमत्व उभरत असतं.
ज्ञानामध्ये भर पडत असते, अनुभूतीमध्ये भर पडत असते, आपल्याला हाऊ टू गेन नॉलेज याच्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळत असते, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ही दोन उदाहरणं आणली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की ऑलरेडी आपण बघितलं की शिक्षण किंवा औपचारिक त्याच्याजवळ पदवी असली म्हणजेच तो लीडर बनू शकतो अशातला भाग नाही. अनेक उदाहरणं तुम्ही सांगितलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जर आपण ग्रामगाथा ग्रामगीता वाचली तर आपल्याला लक्षात येतं की काय त्यांच्याजवळ काही मराठी एम एची पदवी होती. गाडगे महाराजांजवळ जर आपण गाडगे महाराजांचं साहित्य वाचलं आपण किंवा त्यांनी केलेल्या कामाचा आपण उहापोह केला तसं लक्षात येतं त्यांना कोणी सोशल वर्कची डिग्री थोडी होती त्यांच्याजवळ. पण स्वच्छतेवर त्यांचा भर होता आणि ग्रामसफाईवर त्यांनी विशेष भर दिला आणि त्यांना सगळं सगळा भारत त्यांना मान्य करतो. म्हणजे सामाजिक लीडर होते ते. म्हणजे आपण एवढी सगळी चर्चा केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आर्थिक नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, आध्यात्मिक नेतृत्व. आपण संतांचं उदाहरण घेऊ, आपण आध्यात्मिक गुरूंचं उदाहरण घेऊ की डायसवर गेल्यानंतर मंचावर गेल्यानंतर कुठली डिग्री नसताना अस्खलित भाषण करतात, अनेक चांगले उदाहरण आणि अनुभव आपल्याला देतात. आपण शिक्षणातून आपल्याला काय साध्य केलं पाहिजे किंवा शिक्षक शिक्षणाला एका चौकटीमध्ये बंदिस्त न ठेवता त्याचा पूर्णपणे सारासार आपण विचार केला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. इट इज नॉट ओनली फॉर द सेक ऑफ डिग्री बट इट शुड हॅव दॅट टाईप ऑफ प्रोसेसेस विच इन्फ्लुएन्स द पर्सनॅलिटी ऑफ ए पर्सन. इट शुड बी हेल्पफुल टू मेक ए मॅन नॉट ए मशीन. आपल्याला डिग्री घेतल्यानंतर आपण एका यंत्रयुगात यंत्रायुगातल्या एखाद्या यंत्राप्रमाणे जर वावरत असू, आपल्याला मन नसेल, भावना नसेल, एस्थेटिक सेन्स नसेल, आपल्याला अनेक गोष्टी नसेल तर आपलं व्यक्तिमत्व उभरणार नाही. म्हणून नेतृत्व विकासाकरता आपल्याला शिक्षण हे महत्वाचं आहेच. पण त्याशिवाय आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलूंची आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू आले पाहिजेत. नेतृत्वाकरता काय आवश्यक आहे, तुम्ही सांगितलं विजन असलं पाहिजे, चांगला तो सहनशील असला पाहिजे, सर्जनशील असला पाहिजे, त्याच्यामध्ये संघटन कौशल्य असलं पाहिजे. एक फक्त गोष्ट तुम्ही सांगितली नाही आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये विजनची पण आवश्यकता आहे. विजन असलं पाहिजे, कारण विजन असेल तर आपोआपच बाकीच्या गोष्टी कमी कमी होत जाईल. विजन आहे त्याला की मला सगळ्यांना घेऊन चालायचंय. तुम्ही कोणीतरी सांगितलं की क्लासचा नसून तो मासचा असावा लीडर. मासचा असावा म्हणजे कसं, ऑफकोर्स त्याला विजन असेल. आपण कितीतरी विजनरीज आपल्या समोर उदाहरणं ठेवू शकतो. SNDT युनिव्हर्सिटीची स्थापना ज्यांनी केली महर्षी कर्वे, आपल्याला माहीत असेल मॅथमॅटिशियन होते ते. आणि 1906 मध्ये त्याच्या आधी त्यांनी जपानचा प्रवास केला आणि जपानमध्ये त्यांनी अनेक महिलांसाठी चाललेलं काम बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे जपानमध्ये महिलांसाठी खूप चांगलं काम होत आहे. आणि म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन पैसे मागितलेत भारतात आल्यावर आणि विद्यापीठ स्थापन केलं. असे कित्येक लोकमान्य टिळक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेऊया आपण की कित्येक वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि मग नंतर घटना त्यांच्या हातून लिहिल्या गेली. कितीतरी असे आपण लीडर्स आपल्या इथे बघूया की ज्यांनी म्हणजे ज्यांच्याजवळ शिक्षण होतं त्यांच्या त्यांना उपलब्धी पण होत्या पण तरी त्यांनी वैयक्तिक विकास न करता समाजासाठी आपलं जीवन दिलं. तर असं हे नेतृत्व किंवा या नेतृत्वासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. नंतर मला काही मुद्दे सांगितले होते की बाबा शिक्षणाबद्दल हायर एज्युकेशन बद्दल पण आपण थोडस चर्चा करू. आपल्याला सगळ्यांनी आपण ऐकलं असेल की आज नवीन शैक्षणिक धोरण येतं आहे किंवा तो ड्राफ्ट आपल्या पोर्टलवर MHRDच्या पोर्टलवर आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण शिक्षणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रिव्हॉल्युशन्स होत असतात आणि ते रिव्हॉल्युशन्स ज्या पद्धतीने आणि ज्या गतीनं होत असतात त्याचा प्रभाव आपल्या समाज मनावर होत असतो आणि म्हणून शिक्षणात बदल झाले पाहिजे. जसं एक म्हणजे DS कोठारींनी जे काय म्हणूया आपण आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि 1964 जे धोरण त्यांनी भारताला दिलं त्या धोरणामध्ये असं एक वाक्य होतं की डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन देअर क्लासरूम्स. आता आपण थोडंसं गमतीने घेऊया की हे अगदी बरोबर होतं.
परंतु आज असं लक्षात येतं की आपण ग्लोबलायझेशन मध्ये वावरतो आहे, वर्गात मुलं बसलेली आहेत आणि त्यांचा जो नेट किंवा स्मार्टफोन आहे ते ऑलवेज सगळं ब्राउझिंग करतात आणि बघतात, आणि म्हणून इट इज नॉट कन्फाईन्ड टू द क्लासरूम, वी कॅन से दॅट इट इज आउट ऑफ द क्लास ऑल्सो. आणि म्हणून आपल्याला जसा जसा काळ बदलतोय त्याप्रमाणे आपल्याला शिक्षणाचाही विचार केला पाहिजे. पण तरी देखील आजही ह्युमन बीइंग याला कुणीही रिप्लेस केलेलं नाही. आम्ही उच्च शिक्षणाच्या जरी गप्पा मारत असलो तरी आणि ग्लोबलायझेशन बद्दल बोलत असलो किंवा आयसीटी बद्दल बोलत असलो तरी देखील मानवी शिक्षकाला पर्याय नाही. अनेक प्रश्न विचारले जातात की गुगल गुरु आपण म्हणायचं का, किंवा गुगल हा आपल्याला गुरुची भूमिका घेतो आहे तर मग वी शुड बी वरीड. नाही, देर इज नो क्वेश्चन ऑफ एनी वरी, बिकॉज देर इज नो रिप्लेसमेंट फॉर टीचर ॲज सच. मानवी शिक्षकाला कुठलंही रिप्लेसमेंट नाही, कारण तो आमच्या समोर बसलेल्या पार्टिसिपंट्सच्या किंवा विद्यार्थ्याच्या भावना समजू शकतो. मशीन ही आपली भावना नाही समजू शकणार, आणि म्हणून उच्च शिक्षणामध्ये जरी काही बदल होत असतील तरी पण ते बदल हे अपेक्षित बदल आहेत. आपण कौशल्यावर त्याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे आणि ग्लोबलायझेशनची पण ग्लोबलायझेशनवर सुद्धा आपण भर देताना काही गोष्टींचा विचार त्यामध्ये केलेला आहे असं हे शैक्षणिक धोरण आहे. आणि म्हणून आपल्याला, तुम्ही सगळे तरुण मंडळी आहात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण म्हणजे डेमोग्राफिक जर आपण सगळे पाहिले आकडे तर आपल्याला लक्षात येतं तरुणांची संख्या आपली जास्त राहणार आहे येत्या काळात. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तरुणांची संख्या जास्त राहणार आहे. दोन हायपोथेसिस किंवा दोन अझम्पशन्स म्हणूया आपण साध्या भाषेत, हायपोथेसिस थोडे कठीण होतील. अझम्पशन्स असे आहेत की मराठीत ज्याला आपण गृहितक म्हणतो की हा तरुण एक मोठ्या संख्येने बहुसंख्येने तरुण राहणार, या तरुणांना एका योग्य पद्धतीने आपल्याला न्यावं लागेल. त्यांना खरं म्हणजे चांगल्या नेतृत्वाची गरज आहे, आणि तुम्ही जर सगळे नेतृत्व विकास शिबिरासाठी आले असाल आणि तुम्ही जर पुढे या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये इम्बाईब केल्या तर निश्चितपणे एक चांगलं काम तुमच्या हातून होईल. दुसरी गोष्ट जी काळजीची आहे ती अशी की समाजातल्या बहुसंख्य तरुणांना जर योग्य दिशा मिळाली नाही तर तुम्हाला पुढचं उत्तर सापडेल, पुढे काय होऊ शकेल. आणि म्हणून मोठे मोठे वक्ते बोलतात की बा तरुणांचा देश होईल, तरुणांचा देश होईल, पण तरुणांना योग्य दिशा मिळणं आवश्यक आहे. तरुणांना जर योग्य दिशा मिळाली नाही तर आपण जरी तरुणांच्या देशात राहू किंवा तरुण म्हणून तरुण देश म्हणून आपण वावरू, पण आमच्या तरुण मंडळींना योग्य मार्गदर्शन, योग्य पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर आपल्याला करावे लागेल येत्या काळात. अदरवाईज आपण एक मोठा आपल्या समोर एक प्रश्नचिन्ह उभं राहील. मला वाटतं मी इथे म्हणजे तुमचे काही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर त्या तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हालाही माझ्या याच्यामध्ये विषयामध्ये भाग घेता येईल. तुम्ही मोकळ्या मनाने विचारा, तुमच्या मनात ज्या काही शंका असेल. हा प्लीज. हॅलो मॅडम, माझा असा प्रश्न आहे की सध्याच्या स्थितीत शिक्षणाचं खाजगीकरण याच्यावर तुमचं मत काय? हा, अजून या प्रश्नाशी कोणी अजून संबंधित? हा योग्य. हे बघा, तुमच्यामध्ये जर क्षमता आहे आणि तुम्ही जर चांगलं नेतृत्व करू शकता तर तिथे वयाचा काही संबंध नाही. मतदानासाठी जेवढं तुम्हाला वय लागतं म्हणजे घटनेप्रमाणे किंवा जे काही आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल ज्या काही गोष्टी पाळाव्या लागतात ते असेल, तुम्ही नेतृत्व करू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, कसं आहे की आपल्या ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते आपल्याला क्लिअर असले पाहिजे. आपला उद्देश काय आहे? तुम्ही जर राजकारणाकडे वळलेत आणि तुमच्या शिक्षणामध्ये जर तुम्ही बेसिक डिग्रीज घेऊ शकले नाही तर कधीही राजकारणात येताना दोन गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. पहिले तर आपलं घर चांगलं चाललं पाहिजे, नाही तर आपण बाहेरच्या समाजाला खूप काही सांगू आणि घरात मात्र असं म्हणतो ना, बाहेर सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. आपलं घर, आपली फॅमिली, आपली उपजीविका याच्यासाठी पण तुम्हाला पहिल्यांदा बेसिकली काही गोष्टी कराव्या लागतील.
आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पार्ट वन पासूनच मला, मी एक उदाहरण देते, मी नागपूरची आहे, एक म्हणजे मी नाव नाही सांगत त्या व्यक्तीचं, कॉलेज गोईंग डेज मध्ये माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता आणि तो आता चांगला रिपब्लिकन पार्टीचा लीडर आहे, अतिशय हुशार. म्हणजे वर्गामध्ये तो उभा राहिला की आम्ही म्हणायचं आता 15 मिनिटं मॅडमची आपत होणार किंवा सरांची आपत होणार, बसा तुम्ही खाली. कारण काय, तो असे काही प्रश्न विचारायचा की ते सर आणि मॅडम त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसायचे. आणि रोज असं व्हायचं की बेल अगदी घंटा वाजणार आणि तो प्रश्न विचारायचा. त्यांनी प्रश्न विचारला की 99% लोक म्हणजे विद्यार्थी म्हणायचे आत्ता मजा येईल, ते कॉलेज लाईफ असतं ना, आता बघूया मॅडम काय उत्तर देतात. पण नंतर असं लक्षात आलं की हा एवढा हुशार मुलगा प्रिन्युअर्सिटीला नापास झाला, पार्ट वनला तो मेडिकल जाण्याच्या योग्यतेचा मुलगा आणि टॉपमोस्ट, आणि तो जरी मागासवर्गीय समाजातला असला तो भाग गौण होता, अतिशय हुशार, चांगला डिबेटर होता नागपूरमधला, प्रत्येक ट्रॉफी त्यांनी जिंकलेली होती. पण तो फेल झाला कारण की त्याचं एकमेव लक्ष असायचं विद्यापीठातल्या राजकारणाकडे. तो BMS डॉक्टर झाला शेवटी, पण त्यावेळेस MD जेवढं महत्व होतं तेवढं आयुर्वेदिकचं नव्हतं, आज जसं आहे सगळ्या फॅकल्टीजला. आणि खूप ब्रेक ब्रेक लागत तो कधीतरी डॉक्टर झाला. आणि आज सांगते तुम्हाला की तो एका कार्पोरेटरच्या वर नाही उठू शकला. कारण की शेवटी कसं आहे, समाजालाही तुमच्याकडे तुम्ही लीडर आहात किंवा नेते आहे म्हणून जेव्हा बघतं ना, तर तुमच्यातही 10 गोष्टी समाज बघत असत. तुम्ही कसे आहात, तुम्हीच सांगितलेत उत्तर की तुम्ही किती छान आहात, तुमचा जो बेसिक एज्युकेशन आहे. आणि एज्युकेटेड माणूस आणि अनएज्युकेटेड माणूस आपण तो डिफरन्स करणार नाही, पण थोडा फरक दिसतोच. अर्थात त्यांनी योग्य पद्धतीनं शिक्षण घेतलं असेल तर. दुसरं उदाहरण नागपुरातलं आहे की डॉक्टर श्रीकांतजी जिचकार, अतिशय हुशार, खूप डिग्र्या त्यांच्याजवळ होत्या आणि उभरते नेते, आणि कधी मंचावर गेले तर त्यांच्या जो इतकं नॉलेज असायचं की त्या काळातली मी गोष्ट सांगते, म्हणजे हा काळ 76 to 79 आहे, 1976 to 1979. म्हणजे सगळे कॉलेज गोईंग ज्या मुली आणि मुलं होते त्यांना हे नेते बिलकुल डोळ्यासमोर दिसायचे की किती छान भाषण असतं, किती प्रभावी भाषण आहे, त्यांचं राहणं वागणं बोलणं. तर शिक्षणाने हा परिणाम होत असतो. पण तुम्ही अगदी कॉलेजमध्ये एंट्री केली आणि लागलीच राजकारणात शिरले तर मग तुम्हाला मर्यादा येतात की तुम्ही नेमकं काय करावं. पण असंही नाही, तुम्ही त्याला मर्यादा लावू शकता कारण एव्हरीथिंग इज इन युअर हँड. तुम्ही शिकत असताना आता तुम्ही म्हणाल मॅडम काउन्सिलमध्ये मी भाग घेऊ की नाही, स्टुडंट काउन्सिल घ्या, भाग घ्यायलाच पाहिजे. पण तुम्ही किती तुम्हाला दुसरी गोष्ट जर चांगली जमत असेल तर ही नक्कीच चांगली जमेल. पण तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करताय आणि फक्त तुम्ही राजकारणात भाग घेताय, कारण त्याचे पण टप्पे आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी असेल, कॉलेज प्रतिनिधी असेल, तर त्याचे टप्पे आहेत ना, त्याला किती वेळ तुम्ही देता. तर मला वाटतं ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. हा मॅडम, तुम्ही आता मगापासून प्रतिताय की डिग्री पेक्षाही अनुभव महत्त्वाचा आहे, तर तुम्ही विषय आतापर्यंत तुमच्या विद्यापीठात तुम्ही अशी कोणाला नोकरी दिली का अनुभवाच्या जोरावरती? डिग्री नसताना नॉलेज आहे पण डिग्री नाही. प्रश्न खूप चांगला आहे. बघा, बेसिक ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याच्या आपण बाहेर नाही जाऊ शकत. परंतु तुम्ही थोडीशी गडबड केली समजण्यामध्ये. मी डिग्रीमध्ये अनुभूती हा शब्द म्हटलेला आहे. म्हणजे BSc आहे, पण BSc मध्ये त्याला प्रॅक्टिकल नॉलेज ही त्याची अनुभूती झाली. त्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं, आमच्या इथे विद्यापीठामध्ये तुम्हाला माहीत असेल इंटर्नशिप प्रोग्राम आहे आणि इट्स अ युनिक फीचर ऑफ SNDT. डिग्री नाही आहे त्याला नोकरी मिळणार नाहीच. पण डिग्री नसताना माणूस व्यवसाय चांगला करेल तो नोकरीकडे कशाला येईल? आपण अनेक उदाहरणं जर पाहिलेत, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या शिक्षणाबद्दल पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येतं की शिक्षण अगदीच जेमतेम आहे, पण चांगले उद्योग उभे केले आहेत. तर असं तर देता नाही येणार ना. मी आधीच सांगितलं तुम्हाला की मॅन्डेटरी ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागणार. एनी मोर क्वेश्चन? हा मॅडम, हा नाही, हाऊ यू मॅनेज की काय, हा बघा, कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये काम करताना फार कमी असे सापडतील, 1-2 लोक सापडतील की जे BCOM आहेत, ज्यांना अकाउंटन्सीचं किंवा फायनान्सशी संबंधित नॉलेज आहेत. कोऑपरेटिव्ह सेक्टर ही मुवमेंटच अशी आहे की बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल. डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल आहे.
जेव्हा मी बँकेत प्रवेश केला तेव्हा मला त्याचं एबीसी पण माहीत नव्हतं, परंतु मी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्यात. बॅलन्स शीट तुमच्या समोर आल्यानंतर किंवा तुम्हाला एखादं लोनचं प्रपोजल आल्यानंतर एक आपण कॉमन सेन्स ज्याला म्हणतो, कॉमन सेन्सच्या आधारावर आपलं कॉमन सेन्स, आपलं नॉलेज आणि आपला विजडम जर आपण अप्लाय केला तर कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सोल्युशन मिळतं. मी खूप अगदी म्हणजे काय म्हणूया सिन्सिअरली त्या गोष्टी शिकून घेतल्यात, पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि ऑफकोर्स म्हणजे बेसिकली प्रॅक्टिकल असतं तिथे. तुम्ही लोन केसेस आल्यानंतर त्या तुम्ही बघता त्याचं बिझनेस प्रपोजल कसं आहे, त्याची इक्विटी काय आहे, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी देर इज अ फ्रेम, रूल्स असतात, त्या रूल्समध्ये बसवून रूलमध्ये ते बसत असेल तर वी कॅन गो अहेड. मला काही प्रॉब्लेम झाला नाही. मॅडम, शैक्षणिक क्षेत्रातल्या आरक्षणाबाबत तुमचं काय मत आहे, आणि असावं तर ते कोणत्या बेसिसवर आणि नसावं तर का? खूप संवेदनशील प्रश्न आहे. बघा, जो घटक आपल्या समाजाचा इतके वर्ष वंचित होता आणि जो काही त्यांना त्रास झालेला आहे त्याच्यामुळे काही काळ आपल्याला हे सगळं मान्य करावंच लागेल, कारण की ऍट पार यायसाठी अजून बरेच वर्ष लागतील. आणि ऑफकोर्स तुम्ही जे म्हटलेलं आहे आरक्षण हे असलं पाहिजे, कारण की आपण मागच्या 50 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपल्याला लक्षात येतं की जो घटक वंचित आहे त्याला आता मेन स्ट्रीम मध्ये आणायसाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. मग ते मेरिटवर असं इकॉनॉमिकल त्याचं बॅकग्राऊंड बघून ते दिलं गेलं तर जरा जास्ती लोकांना त्याचा फायदा मिळेल. प्लीज प्रश्न बरोबर आहे. तुम्ही जर बाहेर विदेशात गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या मुंबईचं जे काही पॉप्युलेशन असेल ते त्यांच्या राष्ट्राचं पॉप्युलेशन सुद्धा दिसेल काही भागामध्ये. आणि तिथे एज्युकेशन हे क्लासेसचं आहे, मासेसचं नाही. आपल्या इथे आपण एक टोटल आपली लोकसंख्या जर लक्षात घेतली तर आपल्याला एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला आपल्याला भरपूर वर्ष लागतील. आपलं सरकार किंवा आपल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या प्रयत्नशील असतील तरी देखील आपण इन कम्पॅरिझन टू पॉप्युलेशनचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. आणि म्हणून माझं प्रामाणिक मत असं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण तो निकष लावणं की बा अमेरिकेत अशा युनिव्हर्सिटीज आहे म्हणून भारतात असल्या पाहिजे, किंवा अमेरिकेत असं आहे म्हणून आपल्या देशात असलं. आपल्या इथे पण नालंदा आणि तक्षशिला होत्याच की, परंतु एकदम आपण जेव्हा कम्पेअर करतो ना ते एज्युकेशन क्लासेसचं आहे. आणि तुम्हाला एक माहीत असेल की विदेशामध्ये म्हणजे मी ज्या राष्ट्रांमध्ये गेली मी तिथलं सांगते तुम्हाला, सिंगापूर, कॅनडा, नंतर आत्ताच नुकतं चायना आणि हाँगकाँग, नेपाळ अशा ठिकाणी मी गेली. कॅनडामधल्या मी सगळ्या म्हणजे मेजर सिटी पाहिल्या आणि युनिव्हर्सिटीज पाहिल्या. असं लक्षात येतं की आपण जे 12वी म्हणतो मिनिमम शिक्षण झाल्यानंतर फार कमी विद्यार्थी हे अप्पर किंवा हायर लेवलला येतात. आपल्या इथे कसं आहे की आपण बेसिकली सगळेच जण ग्रॅज्युएशनच्या मागे लागतो. मला ते म्हणायचं होतं की शिक्षण आणि अनुभूती हा वेगळा म्हणजे वेगळं त्याला घेऊ नका. आपल्या इथे आपण ग्रॅज्युएशन करतो पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे बीकॉम झालेल्या व्यक्तीला बॅलन्स शीट बघता येतं का, किंवा अकाउंटंटचा त्याला जॉब मिळाला तर तो अकाउंट चांगले लिहू शकतो का? असतील नसतील दोन्ही उदाहरणं मिळेल, पर्सेंटेज मात्र खूप सॅटिस्फॅक्टरी नाही. आणि म्हणून एकदम आपण तिथल्या युनिव्हर्सिटीज खूप मोठ्या आहेत किंवा तिथे चांगलं आहे, तिथलं टोटल एका विद्यापीठाचं टोटल एनरोलमेंट जर तुम्ही बघितलं तर ते आपल्या देशामध्ये जसं मुंबई विद्यापीठ 700 कॉलेजेस, नागपूर विद्यापीठ 700 कॉलेजेस, अमरावती 700, शिवाजी 200, SNDT जवळपास 200, अशी कॉलेजेसची संख्याच नसते मुळात. आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की अर्न आणि लर्न हा कॉन्सेप्ट तिथे चांगला आहे, तिथे विद्यार्थ्यांना सोबतच काम पण दिलं जातं. आणि हा सगळा विचार करता आपण कंपॅरिझन करणं बरोबर नाही. राहिला नोबल पारितोषिकचा विषय तर आपल्या इथे मिळाले नाहीत असं नाही आहे, परंतु ज्या प्रमाणात तुम्ही म्हणताय ती संख्या खरंच अगदीच कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल आहे. पण आपल्या इथे कुठे लॅक्यून आहे हे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण मोटिवेशन मात्र कमी आहे.
चांगलं काम करतो, आपल्या आपलं जे बेसिक कल्चर आहे त्या कल्चरमध्ये या गोष्टी आपण जर नव्याने टाकल्यात तर निश्चितपणे आपल्याला पुढे प्रगती दिसेल. आशावादी असावं आपण. ओके हा सगळे म्हणतात मॅडम शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला पाहिजे आणि जर असं झालंच तर तो कसा बदल व्हायला पाहिजे मॅडम तुम्ही काय सांगू शकता? चांगले नागरिक तयार झाले पाहिजे. पहिलं आपलं म्हणजे उद्देश असा असावा की क्राईम्स कमी झाले पाहिजेत. आणि क्राईम्स केव्हा कमी होतील? की जेव्हा आपल्या इथला तरुण हा त्याचं मन जेव्हा चांगलं तयार होईल, त्याच्यामध्ये चारित्र्याची जपणूक होईल, तेव्हा आपोआपच सगळे प्रॉब्लेम संपतील. असं बोलायला नको पण मला वाटतं म्हणून मी बोलते, आपण एक रिव्हॉल्युशन 10-15 दिवसापूर्वी पासून अनुभवतो आहोत. तर आपल्याला लक्षात येतं ना, एक प्युरिफिकेशन सुरू झालेलं आहे. आणि समजा त्यांनी जर गती पकडली, प्रॉस कॉन्स राहणार. एखादं रिव्हॉल्युशन होतं तेव्हा प्रत्येक गोष्ट कठीण जाते समजायला आणि जगायला सुद्धा, कारण की ATM बंद झाले, पैसे मिळून नाही राहिले, त्रास होतोय. पण रिव्हॉल्युशन इज देअर. आणि म्हणून हळूहळू हळूहळू आमची मानसिकता एका पॉझिटिव्ह दिशेने बदलणं सुरू झालंय. आणि म्हणून मी ऑप्टिमिस्ट आहे. निश्चितपणे ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदांसारखे तरुण होते, ज्या देशामध्ये झाशीच्या राणीसारख्या राणी होऊन गेल्या, अनेक मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशामध्ये देशातच नव्हे तर जगात एका उच्च स्थानावर भारताला नेऊन ठेवलं, त्या देशात आपण चिंता करण्याचं कारण नाही. फक्त आपण सगळ्यांनी आपल्याला ठरवावं लागेल की माझं कमिटमेंट काय आहे. मी जे पैसे कमवते त्याला मी त्याला अनुसरून मी काम करते का? जे काही मला मिळतं त्याच्या प्रमाणात मी मला जे देणं अपेक्षित आहे समाजाला मी ते देऊ शकते का? हा जरी एक आपण साधा विचार केला तरी निश्चितपणे आपण आशा बाळगायला हरकत नाही. हा टाइम इज हा धन्यवाद. अगदी मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना. उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाए किस गली में जिंदगी की शाम हो जाए. पुनः एकदा धन्यवाद मैडम. सन्माननीय डॉक्टर शशी वंजारी मैडम यांचा यांच्या वतीने सन्मान सन्माननीय साईनाथ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोन दिवसापासून सातत्यानं तुम्हा सर्व इनर्सची धडपड सातत्यानं सुरू आहे. प्रत्येक कोऑर्डिनेटरचं तुमच्याकडे बारकाईनं लक्ष आहे. आणि हे सगळं लक्ष असताना जे उत्कृष्ट काम करताहेत त्या मुलांचा अर्थात तुमचा इनरचा सन्मान सुद्धा आम्ही करतो आहोत. त्यामध्ये नेमकं कुणाला स्थान मिळाला निश्चितच तुमच्या मनामध्ये धाकधूक सुरू असेल. परंतु ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं त्यांचा सन्मान हा होतोच. हा विश्वास मनामध्ये असला की निश्चितच एक स्वतःचं सार्थक स्वतः झाल्यासारखं आपल्याला वाटेल. यामध्ये विद्यार्थ्यांचा आपण सत्कार घेतो इनर्सचा. एक्स्ट्रा ऑर्डिनेटरी स्टुडंट इन रिजन म्हणजे प्रत्येक विभागातनं आपण एका एका मुलांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतो आहे. प्रथमतः मुंबई विभागातनं मी या ठिकाणी आमंत्रित करतो सूरज पाटील. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या सूरज पाटील यांचा सन्मान. सन्माननीय डॉक्टर शशी वंजारी मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मराठवाडा विभागातनं आपण दोन सन्मान करतो आहोत. आमंत्रित करतो या ठिकाणी गणेश मडपती. जोरदार टाळ्या होऊ द्या गणेश मडपती. या टाळ्या तुमच्यासाठी आहे, तुमच्या कर्तृत्वाच्या टाळ्या आहे. म्हणून शेवटपर्यंत या टाळ्या सातत्यानं सुरू असू द्या. यानंतर मी आमंत्रित करतो कल्याणी देशमुख. वा एक महिला प्रतिनिधी आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या सन्माननीय डॉक्टर शशी वंजारी मॅडम त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील.
यानंतर नागपूर विभाग. खरोखरच नारी शक्तीचा सन्मान हा खूप मोठा असतो आणि खरोखरच माती आणि माता आपली ही संस्कृतीच आहे. या ठिकाणी मी आमंत्रित करतो नागपूर विभाग गजाला खान, जोरदार टाळ्याने स्वागत होऊ द्या गजाला खान. सर्व येणारचं अभिनंदन या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर शशी वंजारी मॅडम यांचंही या ठिकाणी आम्ही यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण लगेच पुढील सत्राला सुरुवात करीत आहोत. यानंतरचं पुढील सत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आणि सामाजिक एक कार्यकर्ता ज्यांचा प्रश्नचिन्ह हा नाव जरी घेतलं तरी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे